जलतरण हा एक प्रकारचा व्यायाम तर आहेच, पण करिअरचे एक क्षेत्र देखील आहे. जलतरण खेळामुळेच मला पदक मिळू शकले. जलतरण केल्याने आपल्या संपूर्ण शरीरातील हालचाली नॉर्मल राहतात, त्यामुळे जलतरण करण्यावर आपण भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन ऑलिम्पिक विजेते, जागतिक विक्रमवीर व पद्मश्री पुरस्कार प्राप्त जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनी केले. पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंग व क्रीडा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडून जलतरण करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. ही आनंददायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपळी गुरव येथील काळूराम जगताप जलतरण तलाव येथे समर स्विमिंग कोचिंगच्या वतीने आयोजित प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात पेटकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यांच्या हस्ते 150 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महापालिकेतील माजी जलतरण प्रशिक्षक PD पाटील, समर स्विमिंगच्या संचालिका विद्या कदम, संचालक समाधान कदम, क्रीडा शिक्षक रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक पालक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समर स्विमिंगच्या प्रशिक्षणातून मुलांच्या व आमच्या मनातील पाण्याची भीती गेली असून जलतरणाची कला अवगत झाली आहे. सहज व सोप्या पद्धतीने शिकवले जात असल्याने कमी वेळेत चांगले जलतरण शिकता आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन राधिका घोडके यांनी केले. रवींद्र कांबळे यांनी आभार मानले. नमस्कार, माझं नाव विद्या कदम आहे आणि आज माझ्या करिअरमधला, माझ्या प्रोफेशनमधला खूप महत्त्वाचा दिवस आहे. एका वर्षापूर्वी मी समर स्विमिंगची सुरुवात केली होती. त्याची गरज अशी होती की पिंपरी चिंचवडमध्ये प्रोफेशनल कोचिंग कुठेही अवेलेबल नव्हतं. मुलांना जर प्रोफेशनल कोचिंग करायचं असेल तर टिळक रोड किंवा पुण्यामध्ये किंवा बाणेर बालेवाडी साईडला पेरेंट्सला जावं लागत होतं. आणि ही गरज लक्षात घेता आणि दुसरी गोष्ट अशी होती, मला माझ्या मुलाला, माझ्या मुलाचं नाव देवेन कदम आहे, त्याला ॲज अ स्विमर म्हणून मला घडवायचं आहे आणि ऑलिम्पिक लेवलमध्ये एका आईची धडपड असेल की तो जावा. तर मी बघितलं इथं कुठंच अवेलेबल नव्हतं, मग काय करावं काय करावं. त्याच्यातून कल्पना सुचली की का नाही, जर ही माझी गरज असेल तर इथं सर्वच पालकांची असेल, असं म्हणून मी आज मी माझ्या स्विमिंग अकॅडमीची सुरुवात केली. पहिल्यांदा खूप भीती होती, कसं होईल काय होईल, सामान्य गृहिणी आहे, कधीच असं ह्याच्यामध्ये पाऊल ठेवलं नव्हतं. पण काय म्हणतात ना, लोग मिलते गए और कारवा चलता गया. आज माझ्या अकॅडमीला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि मी खूप गर्वाने सांगते की 1000 ते 1200 स्टुडंट्सला मी ट्रेन केलेलं आहे आणि आमचा जो सक्सेस रेट आहे 98% आहे. आमचा जो USP आहे, तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्टिफाईड कोचेस PCMC फक्त आमच्याकडे आहेत आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉलो करून शिकवणारी आमची एकमेव अकॅडमी आहे. पालक खूप विश्वासाने विद्यार्थ्यांना इथे पाठवतात आणि आम्ही त्यांना एक उत्तम स्विमर घडवतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या आवडीचा उपक्रम असा की नवीन मुलं, जसं मी आता ऑलिम्पिकला मी वर्ल्ड रेकॉर्ड करून गोल्ड मेडल वगैरे भारताला आणलेलं आहे, पण महाराष्ट्र राज्य त्याच्यासाठी अवॉर्ड वगैरे मिळाले. तर आता या नवीन फ्युचर पिढीला तुमच्या पुढं बोलून, म्हणजे पद्मश्री काय आहे आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडल काय आहे हे दाखवायला, आणि हे बघून मुलांना नक्की प्रोत्साहन होईल की मी पण ऑलिम्पिक चॅम्पियन बनेन. माझं नाव अविनीश बारसकर आहे आणि मी इथं समर स्विमिंग कॅम्प लावला होता आणि पहिले मला पाण्याची खूप भीती वाटत होती, पण हळूहळू करत मी पाण्यात आधी उतरलो, मग शिकलो विदाउट फ्लोटर आणि परत फ्लोटर घेऊन शिकलो. परत थोड्या दिवसांनी नीट मला नीट येऊ लागल्यावर मग मी विदाउट फ्लोटरचं हँड मुवमेंटसोबत पण करायला लागलो. या शिकण्यामध्ये मला विद्या मॅम, समाधान सर आणि अजून खूप काही सरांनी मदत केली आणि माझा अनुभव खूप छान होता याच्याबद्दल. नाव विद्या अमोल होळकर. ॲक्च्युली मी माझ्या मुलासाठी इथे आले होते क्लास लावायला, पण इथला अप्रोच पाहून मला ससं मला वाटायला लागलं की यार नाही, आपल्याला पण शिकायचं काय. म्हणजे माझं एज आता 36 आहे आणि या ह्याच्यामध्ये मला ती एक उमेद निर्माण झाली, कारण त्यांचा अप्रोच पाहिला, त्यांचे कोच किंवा जी शिस्त आहे ती तर वाखाण्याजोगी आहे. आणि पाण्याची भीती आता या वयामध्ये करायचं म्हणजे थोडंसं खूप दडपण आलं होतं मनाचं, पण एक समाधान सर, विद्या मॅडम, त्यांचा जो गायडन्स आहे, त्यांचा जो अप्रोच आहे शिकवण्याचा, त्यानुसार मी अगदी म्हणजे अगदी छान पद्धतीने जे घेतात ना, आता भीती नावाचा प्रकार राहिलेलाच नाही आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये. आणि विशेषमध्ये हा पहिला क्लास पाहिला मी की जिथे फ्लोटर नाही आहे, स्टार्टिंगपासूनच ब्रिदिंग जे टेक्निक घेतात त्याच्यावर डिपेंडच, फर्स्ट डेलाच जंप करायला सांगतात.